तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि मी आहे बोईसरमध्ये आणि मी जस्ट आलो अंधेरीवरून. अंधेरीहून सकाळी मी 5:30 ट्रेन पकडली, पहिली लोकल आहे ती, आणि इथे आलेलो आहे आणि आता इथून जाणार आहे घरी, कारण की मला काम होतं म्हणून लवकर यावं लागलं थोडंसं. तर इथून जाऊया घरी, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत अनिकेतच्या लग्नाला. मी काल हळदीला येणार होतो पण माझं खूप अर्जंट काम होतं म्हणून मी आलो नाही आणि ते राहून गेलं. मग आता लग्नाला जाऊ. बाईक इथे लावलेली आहे पार्किंगला, तुम्हाला दाखवतो. ही बघा, इथे बाईक लावलेली आहे पार्किंगला. आपला जो नयनेश दादा आहे त्याची पार्किंग ही आहे. तर इकडे मी 3-4 दिवस जेव्हा जातो तेव्हा इथे पार्किंगला लावून जातो बाईक. स्टेशनला गेलं तर कमीत कमी 100-150 रुपये खर्च होतील 3-4 दिवसाचे, म्हणून त्यापेक्षा इथे लावून जातो. चला आता घरी जाऊया. आता थोडीशी भूक पण लागलेली आहे, कारण की सकाळी 5:30 मी निघालेलो मावशीच्या घरून. तर थोडीशी भूक लागलेली आहे, खायची इच्छा होती बाहेरचं काहीतरी. पण आजपासून मी विचार करतोय डाएट पण करू आणि जिमला पण जाऊ. जिमला तर जाऊन मला 2 महिने झालेले आहे सोडलेले. मी पैसे पण पूर्ण भरले आहेत वर्षाचे पण मी अजून जात नाही आहे 2 महिने झाले. तर विचार करतोय आजपासून जिमला जाऊ. आज शक्यतो जिमला नाही गेलो तर वॉकिंगला तरी जाऊ. मग थोडे 2-3 दिवसांनी जिमला जाऊ असा प्लॅन आहे. तर आता बघू पुढे कसं होतंय ते सगळं. तर चला इथून निघू आणि घरी जाऊया. आता आम्ही बाळाला आणलं इकडे कोवळ्या उन्हामध्ये ठेवायला. हे बघा माझ्या बेडरूम मध्ये इथून डायरेक्ट ऊन येते. कुशलला माझ्या बेडरूम मध्ये येत नाही म्हणून त्याला इथे आणतो आम्ही सकाळी. रोज ठेवतो ना का आपण? कशासाठी ते? कावळी होऊ नये म्हणून. कावीळ होऊ नये म्हणून आम्ही ठेवतो त्याला. आणि हा बघा आपण त्याला ये ये दोन पप्प्या घेतले ये इकडे चल. आला लगेच चल बाहेर. लहान त्यांना आवडत लहान पोरं. दोन पप्प्या घेतल्या आमच्या बाबूच्या. आता आम्ही पोहोचलोय अनिकेतच्या लग्नाला. हा बघा इकडे मागे हॉल आहे आणि मी आलोय प्रथमेशच्या गाडीत. ही प्रथमेशची गाडी. आमच्या बरोबर आला धन्नू दादा काका प्रथमेश आणि तिकडे ग्रीष्मा आहे. आता मंगलाष्टका सुरू होत आहे तर आम्ही सगळे चाललो मध्ये. बघा अक्षता पण घेतलेले आहेत.
पेढा द्या. कोणाचा पेढा आहे हा? जनता. अरे जनता नाही, कशाबद्दल? हा असं बोल ना. अनिकेत कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक यू. चला चला. आता वाजलेले दुपारचे 3:30 आणि आम्ही आता इथून निघतोय जायला घरी. इकडे हॉल होता, लग्न झालेलं आहे, म्हणजे झालेलं नाही आहे. नवरा नवरीचं रिसेप्शन चालू आहे, त्याच्यानंतर ते जेवतील वगैरे. म्हणजे आता सगळं फॅमिलीचं कार्यक्रम आहे आणि आम्ही आता निघतोय घरी. ही एक गाडी इथे आहे, दुसरी गाडी निलेश मामाची तिकडे आहे. तर आता इथून निघू आणि घरी जाऊ सर, कारण की गर्मी पण खूप झालेली आहे. 35 degrees टेम्परेचर आहे, त्यात लाईट पण गेली हॉलची, म्हणून आता निघू. कशाला घेतल्या दुर्वासा ना, दाखव ना काय घेतल्यात. लांब झाला पाहिजे आणि कापसासारखा पांढरा झाला पाहिजे, एवढं वय झालं पाहिजे. तर आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी जे बघितलं असेल ते होतं की बाळाला आज किती 10व्या 8व्या का 10व्या दिवशी पहिल्यांदा झोळीमध्ये त्याला आज घातलेलं आहे. म्हणून ते असं असतं की आत्याच्या हातून बाळाला झोळीत टाकलं जाते. म्हणून माझी मम्मी बाळाची आत्या लागते, म्हणून तिची वाट बघितली, ती आल्यानंतर तो कार्यक्रम केला. बाळाला तुम्ही बघितलं असेल झोळीत टाकलं ते, आणि तो कार्यक्रम झाला. आता वाजलेले आहेत 11:10. ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया. सकाळपासून मी फिरतोच आहे आणि आता थोडंसं डोकं पण दुखायला लागलेलं आहे, कारण की दिवस सकाळपासून बघितलं तुम्ही खूप हेक्टिक गेलेला आहे. एक तर सकाळी मी खूप लवकर उठलोय, 4:30 उठलेलो, म्हणून तेव्हा झोप मिळाली नाही. त्याच्यानंतर घरी येऊन झोपायला तर मिळालंच नाही, कारण की 10:30 मी घरी आलो. त्याच्यानंतर मग 11:30 वगैरे अशी तयारी करून आम्ही गेलो लग्नाला अनिकेतच्या. तिथे दुपारभर ऊन पण होतं, म्हणजे उन्हात गेलं की माझं डोकं दुखते, म्हणून ते झालं थोडंसं दुपारचं. आणि दुपारी आल्यानंतर झोपलो मी फक्त अर्धा तास, त्याच्यामुळे अजून उलट त्रास झाला, म्हणजे कमी झोप मिळाली म्हणून. तर म्हणून आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. मी पण झोपणार आहे, खूप झोपा नाही मला. तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण जरूर प्रेस करा, तरच तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत की प्राईडिंग स्टे सेफ.